पन्हाळा तालुक्यातील वागवे इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या वानरांच्या सुटकेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वानरांना पाण्याबाहेर पडता यावं यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी काय शक्कल लढवली आहे बघूयात. पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला आलेल्या पुरामुळे पाणी पात्राबाहेर पडलं होतं. नदी काठच्या झाडांवर 25 ते 30 वानरं 21 जुलैपासून अडकली होती. चहूबाजूला पाणीच पाणी असल्यामुळं या वानरांना बाहेर पडता येत नव्हतं. खायला काही मिळत नसल्यामुळं ते कासावीस झाले होते. वाघवे इथले दीपक पाटील यांनी वनविभागासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला याची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपाळ यांनी वानरांना बाहेर काढण्यासाठी यांत्रिक बोट आणि आपत्ती व्यवस्थापनचे जवान उपलब्ध करून दिले. त्यानंतर वानरं ज्या झाडावर होती तिथं यांत्रिक बोटीनं जात वानरांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला त्यांच्यासाठी झाडांवर केळी ठेवण्यात आली. भुकेलेल्या वानरांनी ही केळी फस्त केली, पण पुन्हा आहे त्याच झाडांवर ठाण मांडलं. त्यानंतर या वानरांना बाहेर काढण्यासाठी वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वानरं ज्या झाडावर होती तिथून अन्य झाडांपर्यंत दोरखंड बांधण्याचा निर्णय घेतला. आमदार ऋतुराज पाटील यांच्या मदतीनं दालमिया शुगर्सकडून यासाठी दोरखंड उपलब्ध झाले. हे दोरखंड झाडांना बांधल्यानंतर मात्र वानरांसाठी बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. वनविभागाचे कर्मचारी, स्वयंसेवक, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आणि स्थानिकांनी वानरांसाठीच्या ह्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.